नमस्कार, या बातमीचे प्रायोजक आहेत प्रिझ्मा सीसीटीव्ही कॅमेरा. आपल्या बिल्डिंगमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी संपर्क करा. संपर्क श्री गौरव जहागीरदार 9967004111. संत गजानन महाराज भक्त मंडळ यांच्या वतीने कामोठे येथे संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या सेवेकार्याच्या हस्ते श्रीच्या मूर्तीला अभिषेक करत तसेच श्रीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पूजा अर्चना करून श्रीच्या सोहळ्यानिमित्त प्रतिष्ठापना करण्यात आली. अतिशय भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा पार पडला. श्रीच्या दर्शनासाठी केवळ कामोठे नव्हे तर आजूबाजूच्या पनवेल खारघर शहरातील भाविक मोठ्या संख्येने सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी भक्तांसाठी मंडळाच्या वतीने महाराजांना प्रिय असलेला झुणका भाकर आणि मोदक बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात आला. ह्या सोहळ्यासाठी अनेक देणगीदारांचे तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सेवा देणाऱ्या सेवेकरांचे योगदान लाभले. यापुढे भाविक भक्तांसाठी श्री गजानन महाराज भक्त मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचे मंडळाचे नियोजन आहे. धन्यवाद. आज संत श्री गजानन महाराज यांचा 145वा प्रकट दिन आहे. गजानन महाराज हे प्रकट झाले होते, त्यामुळे त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो. विदर्भ पंढरी म्हणून ओळखले जाणारे संतभूमी शेगाव येथे गजानन महाराज प्रकटले होते. आज सर्वच गजानन महाराज भक्तांसाठी हा फार मोठा आणि श्रद्धेचा दिवस असतो. महाराजांप्रती असलेली आपली श्रद्धा आणि एक भक्तिभावाच्या वातावरणात गजानन महाराजांचा प्रकट दिन सर्व भाविक भक्त मोठ्या उत्साहाने साजरे करत असतात. आपण सांगितलं गजानन महाराज विदर्भाचे होते, त्यामुळे गजानन महाराज कोण होते आणि त्यांचं कार्य काय होतं की जे इतर लोकांना पण कळलं पाहिजे त्याच्यावर. गजानन महाराज हे एक औलिया संत होते. त्यांनी प्रकट झाल्यापासून त्यांची जी शेगावला कार्यकाळ गेला, त्यांनी जे काही लोकांसाठी कार्य केलं ते फार मोठं कार्य आहे. अनेक लोकांना महाराजांची प्रचिती आलेली आहे आणि त्या प्रचितीच्या माध्यमातून अनेक लोकांच्या जीवनाचा उद्धार केलेला आहे. म्हणजे मध्यंतरी कोरोना काळामध्ये ज्यावेळी आम्ही घरात होतो ना, त्यावेळी आम्हाला असं जाणवलं की आपण बाहेर जाता येत नाहीये कामोठ्यातून किंवा आणि सगळ्यांनाच म्हणजे घरात अडकून पडायला लागलं. त्यावेळी महाराजांच्या प्रकट दिनाच्या वेळी प्रकर्षांनी जाणवलं की कामोठ्यामध्ये काहीतरी आपल्याला व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मनामध्ये असा विचार आला आणि त्याच्यानंतर मग माझी मंगेश आडावांची भेट झाली आणि त्यांच्याही डोक्यामध्ये ते विदर्भवासी असल्या कारणाने त्यांनाही तसा विचार आला की असं काहीतरी व्हायला पाहिजे म्हणून. आणि मग मागच्या वर्षीपासून आम्ही दोघांनी एक मनात विचार आणला की प्रगट दिन आपण साजरा करूया. आणि मनात विचार आला आणि त्याच्यानंतर म्हटलं आता पुढे जागेचं काय म्हणून सुरुवात पहिलं वर्ष आमच्या वृंदावन पार्क सेक्टर 34 आम्ही सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर बराच म्हणजे थोडासा अनुभव गाठीशी आला, भक्तगण आमच्याकडे जोडले गेले, विदर्भ वासियांचा एक वेगळा ग्रुप तयार झाला आणि त्याच्यानंतर मग आता हे आमचं आजचं दुसरं वर्ष आहे. आज आम्ही आता इथे या सगळ्या या मोकळ्या पटांगणामध्ये आम्ही आता हे साजरं करतो आणि बरेच नवीन आम्हाला कार्यकर्ते आणि बरीच नवीन मंडळी विदर्भा व्यतिरिक्त महाराजांची भाविक असलेली आम्हाला इथे भेटलेली आहेत आणि आजचा हा आमचा दुसरा दिन आहे.